मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे ना, एक छोटस पाऊल आपण जर पुढे टाकलो तर हळूहळू आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. आणि आपलं ध्येय आहे मित्रांनो, इंग्लिश मध्ये मास्टर व्हायचं. तर आपल्या या प्रवासातला हा चौथा व्हिडिओ आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या नावांचं स्पेलिंग इंग्लिश मध्ये कसं करायचं. अत्यंत बेसिक स्मॉल स्टेप्स वी आर टेकिंग अँड वी आर लिडिंग टुवर्ड्स द हायर गोल, बिगर गोल ऑफ बिकमिंग फ्लुएंट इन इंग्लिश. तर आजच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे काना असलेल्या स्पेलिंग्स तयार करायच्या, म्हणजेच नावांना काना जिथं आहे अशा प्रकारची जी नावं आहेत त्यांचं स्पेलिंग कसं बनवायचं. चला तर मग सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहिला शब्द तुमच्या समोर आलाय, पहिलं नाव तुमच्या समोर आलंय सागर. या सागर शब्दाचं स्पेलिंग इंग्लिशमध्ये कसं करायचं याच्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजे. क ख ग ला इंग्लिशमधून काय म्हटलं जातं किंवा त्याच्यासाठी कोणतं स्पेलिंग वापरलं जातं याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ जरूर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर आत्ता तुमच्यासाठी मी तो चार्ट तुमच्या समोर आणलेला आहे. तुम्ही या या अक्षरांची स्पेलिंग्स या चार्टमध्ये बघू शकता. स साठीचं स्पेलिंग या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे एस ए, बरोबर आहे. म्हणून मग आपण या ठिकाणी घेतलं आहे एस ए. त्याच्यानंतरचं अक्षर आहे ग, ग साठीचं स्पेलिंग आहे जी ए, मग ते पण इथं घेतलेलं आहे आपण जी ए. आणि लास्ट अक्षर आहे र, तर र साठी येतं आहे आर ए, परंतु आपण या ठिकाणी घेतो आहे आर. तर याचं कारण मी ऑलरेडी डिस्कस केलं की कुठल्याही नावाच्या शेवटी जे अक्षर असतं त्या अक्षराला जर काना नसेल तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठीचं जो काही स्पेलिंग घ्यायचं आहे ते काय घ्यायचं आहे, विदाउट ए घ्यायचं आहे. ओके, या चार्टमध्ये तुम्हाला दिसतंय की सगळीकडे ए आहे प्रत्येक अक्षराच्या शेवटी. मग घेत असताना मात्र इथे आपण ए घेतलं नाही, कारण त्याचा उच्चार होत नाही. ज्या शब्दांचा उच्चार पूर्ण होत नाही अशा शब्दांमध्ये शेवटचं अ ए हे स्पेलिंग घ्यायचं नाही. मग सागरमध्ये सागर र अ असा उच्चार होत नाही, म्हणून इथं आपण घेतलेलं नाही. हा नियम सर्वच शब्दांना या ठिकाणी लागू राहील. आता आपण पुढचा शब्द बघूयात रावण. तर रावणचं रा, रा साठीचं आता इथं स्पेलिंग आहे आर ए. ओके, तर म्हणून आपण इथं घेतलं आर ए, कारण आहे ऑलरेडी उच्चारही होतोय ए आलं. वचं स्पेलिंग या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला व्ही ए, बघा इथे व्ही ए किंवा डब्ल्यू ए सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी हे व्ही ए. आणि शेवटचं न आहे, त्या न साठी तुम्हाला घ्यायचं आहे एन ए, आणि ते या ठिकाणी दाखवलेलं एन ए. तर एन ए घ्यायचं आहे, त्याच्याऐवजी आपण काय घेणार तुमच्या आता नक्की लक्षात आलं असेल, एन एच्या ऐवजी आपण घेणार एन फक्त, कारण की शेवटच्या अचा उच्चार होत नाही. रावण असं आपण म्हणतो, न असा उच्चार होत नाही. तर आलं का लक्षात मित्रांनो, एकदम सोपं आहे. आणि तुम्ही या सिरीजमध्ये जसं जसं पुढे जाल तसं तसं तुम्ही या सगळ्या बेसिक गोष्टीमध्ये मास्टर होणार याच्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही मित्रांनो. चला पुढचा शब्द आहे वामन. तुम्हाला बघा बरं ट्राय करता येते का, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही काय स्पेलिंग बनवू शकता तुम्ही चेक करा, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दिलेलं स्पेलिंग तुम्ही टॅली करू शकता. तर बघा झालं का तुमचं. बघा पहिला शब्द आहे वा, वा साठी म्हणजेच व साठी आहे व्ही ए किंवा डब्ल्यू ए, म्हणून आपण इथं घेतलं डब्ल्यू ए. म साठी आहे एम ए, म्हणून मग आपण या ठिकाणी घेतलं एम ए. आणि शेवटी न आहे, न साठी असतं एन ए, परंतु या ठिकाणी न शेवटचं अक्षर आहे आणि शेवटच्या अक्षरामध्ये अचा उच्चार होत नाही, म्हणून एन एच्या ऐवजी फक्त एन घेतलं. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे तो आहे पाय, पायल. पुढचा शब्द आहे पायल. तर याच्यामध्ये काय झालं बघा, तर पायलमध्ये तुम्हाला आता स्पेलिंग शोधायचं आहे. तुम्हाला पाठ झाला असेल तर तुम्ही लगेच सांगाल प साठी पी ए, काना आहे य साठी वाय ए, आणि ल साठी एल एच्या ऐवजी फक्त एल, कारण की शेवटच्या अचा किंवा लचा उच्चार अ असा न होता ल होतो, म्हणून एल. आलं की नाही ध्यानात, अगदी सोपा आहे, डेफिनेटली तुम्ही हे करू शकला असाल. चला पुढचा शब्द आलेला आहे भाभा. आता इथं दोन कान आहेत, तर बघा भ भ साठी काय आहे बी एच. बघा भ कुठे दिसतंय तुम्हाला, हे भ भ. तर या कर्सरकडे बघा, भ साठी घेणार तुम्ही बी एच ए, आणि कान आहे म्हणून ए आलेला आहे. भा साठी सुद्धा बी एच ए. आता या ठिकाणी एक गंमत लक्षात घ्या, इथे शेवटी ए घेतलेला आहे. तुम्ही म्हणाला आत्ता तर तुम्ही सांगितलं सर शेवटी घ्यायचं नाही, पण या ठिकाणी मात्र घ्यायचं, कारण की शेवटच्या अक्षराला जेव्हा काना असतो तेव्हा तुम्हाला ए घ्यायचंच घ्यायचं आहे मित्रांनो.
जर काना नसताना ए घ्यायचं नाही, काना असला की नक्की घ्यायचं. आणखी एक असा शब्द आपण बघूयात आणि हा शब्द आहे पुढचा राजा. तर राजासाठी तुम्हाला नक्की प्रयत्न करता येऊ शकेल. बघा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला जमतंय का ते. रा साठी आहे या ठिकाणी आर ए आणि ज्या साठी आहे जे ए. अगदी बरोबर, वरच्यासारखंच आहे. या ठिकाणी शेवटच्या अक्षराला काना आहे आणि काना असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी ए घ्यायचं आहे, अदरवाईज आपण हे ए घेतलं नसतं. आता नेक्स्ट बघूयात उदाहरण माया. पुन्हा तशाच प्रकारचं आहे, इथं प्रत्येक अक्षराला काना आहे त्याच्यामुळं म साठी एम ए, एम ए मा साठी एम ए, यासाठी सुद्धा काय येणार या ठिकाणी वाय ई ए. करेक्ट, इथे सुद्धा तोच रूल, शेवटी काना आहे याला, काना असलं की ए घ्यायचं, अदरवाईज नाही घ्यायचं. चला लता. आता लतामध्ये सुद्धा काय होणार, ल साठी एल ए आणि त साठी काय येत आहे टी ए, त साठी किंवा ता साठी सुद्धा काय आहे टी ए, इथे काना आहे त ला, त्याच्यामुळे हे ए आलेलं आहे. समजतंय ना मित्रांनो? बघा तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी समजतायत ते नट लक्षात घ्या. अडचणी असतील तर कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटन तर नक्कीच तुम्ही दाबलं पाहिजे. मित्रांनो तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा छान वाटतं, आणखी व्हिडिओ करण्याची प्रेरणा निर्माण होते. आता पुढे आलोय आणखी एक शब्द आहे नाना. आता पटपट आपण बघूयात, ना साठी एन ए आणि पुन्हा ना साठी एन ए, नाना. पुढचा शब्द आहे सामना. आता या ठिकाणी बघा काय झालं, तीन अक्षरी शब्द आहे, स साठी किंवा सा साठी एस ए आणि म साठी एम ए असतं, परंतु इथे आपण काय घेतलंय यम घेतलंय, कारण की म चा उच्चार पटकन होतोय, म मधल्या अ चा उच्चार होत नाही. ओके, आणि म्हणून मग इथं यम घेतलंय. ना मात्र शेवटचं अक्षर असलं तरी काना आहे, या नाला सामनातल्या नाला काना आहे, म्हणून हे ए इथं आलेलं आहे, सामना. ओके चला पुढचं. आता एक नाव आहे गावाचं महाड, तर महाडमध्ये काय झालंय बघा, गेलाय का तुम्ही कधी महाडला? ओके, रायगडला गेला असाल तर महाडला नक्की गेला असाल मित्रांनो तुम्ही. बघूयात या ठिकाणी महाडचं स्पेलिंग, म साठी एम ए, हा साठी एच ए आणि ड साठी डी ए च्या ऐवजी काय लिहिणार, डी लिहिणार, कारण की या ठिकाणी शेवटचं अक्षर आहे ड आणि शेवटच्या अक्षरामध्ये त्याचं स्पेलिंग करताना लेटर बरोबर येणारं ए घ्यायचं नाही. नेक्स्ट वर्ड आहे, नेक्स्ट शब्द आहे पवार. तर पवार साठी काय येणार आहे, येस ट्राय करा, जरूर ट्राय करा, पॉज करून ट्राय करा. येस करेक्ट, बघा पी ए वा साठी व्ही ए किंवा डब्ल्यू ए, तर या ठिकाणी डब्ल्यू ए तुमच्या समोर येत आहे हा, आणि र साठी आर ए च्या ऐवजी आरच येणार, कारण की शेवटचं र आहे, शेवटचं अक्षर आहे शब्दामध्ये. नेक्स्ट स्लाइड. आता मित्रांनो इथे आपला हा व्हिडिओ संपतोय, पुढचा व्हिडिओ असणार आहे वेलंटी असलेले शब्दाचं स्पेलिंग कसे तयार करायचे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, जरूर लाईक करा, लाईक बटन दाबा, बिलकुल कंजूसी करू नका, आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सर्वांना ही व्हिडिओ सिरीज तुम्ही शेअर करा, जेणेकरून तुम्ही सगळे मिळून इंग्लिशमध्ये एका मास्टर होणार आहात. मास्टर होण्यासाठी या छोटे छोटे पायऱ्या आपण आत्ता पार करतोय. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.